नमस्कार. आज फाल्गुन शुक्ल प्रतिपदा शके 1938 मराठी राजभाषा दिन सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. सैन्य दलातील भरती पूर्व परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी केली 18 जणांना अटक. ठाणे महापालिका निवडणुकीत 81,888 मतदारांनी वापरला नोटाचा पर्याय. आणि ठाणे महापालिका सभागृहात 18 पाटील 7 भोईर तर 4 कांबळ्यांची निवड. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. देशाचं संरक्षण करणाऱ्या सैन्य दलाला आता भ्रष्टाचाराची कीड लागली असून विविध पदांच्या परीक्षांची प्रश्नपत्रिका अगोदरच फुटल्यानं पेपर फुटी प्रकरणी एका सक्रिय टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला आहे. या टोळीकडून ठाणे पोलिसांनी 5 चारचाकी वाहनं आणि काही मोबाईल हस्तगत केले असून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे. नागपूर, पुणे आणि गोवा या ठिकाणी छापेमारी करत 18 जणांना अटक केली असून 350 परीक्षार्थींना ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्र, गोवा राज्यातील सैन्य दलातील भरतीसाठी काल परीक्षा होणार होती. तत्पूर्वी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार नागपूर, पुणे आणि गोवा इथे सापळार असून पुण्यातून 9, गोव्यातून 3 आणि नागपूरमधून 8 आरोपींना अटक करण्यात आली. तसंच पुण्यातून 79, नागपूरमधून 222 आणि गोव्यातून 49 अशा 350 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं. व्हॉट्सअपवरून हे विद्यार्थी पेपर पाठवून त्याची प्रिंट काढत असत. दरम्यान या घोटाळ्यात एक सेवानिवृत्त अधिकारी आणि सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून 4-5 लाख रुपये घेतले जात होते. त्यामुळे या प्रकरणात तब्बल 100 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा आता समोर आला आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यावेळी या आरोपींना तपासासाठी ठाण्यात आणल्यानंतर या प्रकरणात कुठला मोठा अधिकारी आहे का याचा खुलासा होणार आहे. ठाण्यातील या घोटाळ्यामुळे सैन्य दलाच्या परीक्षेतही अशा प्रकारचे घोटाळे समोर येऊ शकतात हे स्पष्ट झालं आहे. हा पेपर प्रिंटिंग प्रेस किंवा परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हातात आला आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत. ही परीक्षा टेक्निशियन, लिपिक, ट्रेडर्समॅन आणि जनरल ड्युटी या पदांसाठी घेण्यात येत होती. या चारही पदांसाठी काढण्यात आलेला पेपर फुटल्यानं हा मोठा घोटाळा आता समोर आला आहे. जिल्ह्यामध्ये सैन्य भरतीसाठी अकादमी चालवणाऱ्या एका संचालकानंच पोलिसांना ही माहिती दिली. या संचालकानं सैन्य दलाच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेकरता परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार असून यासाठी संबंधिताकडून 4-5 लाख रुपये घेतले जाणार असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांची चक्र फिरली आणि हा घोटाळा समोर आला. ठाणे शहर हे गेल्या काही वर्षात आपली नागरी ओळख बदलून एक बहुभाषिक शहर म्हणून ठाणे उदयास येत असलं तरी आजही अनेक भागात ठराविक आडनावांच्या उमेदवारांचा वरचष्मा राहिला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या 131 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 805 उमेदवारांमधील 68 पाटील आडनावांच्या उमेदवारांमधील 16 पाटील निवडून आले आहेत. त्या खालोखाल भोईर आडनावाच्या 22 उमेदवारांपैकी 7 जण निवडून आले असून 7ही भोईर शिवसेनेचे आहेत. तर 4 मोरे आणि 16 पैकी 4 कांबळे आडनावाचे नगरसेवक सभागृहात आले आहेत.
कल्पना पाटील नावाच्या चार उमेदवारांपैकी एकट्या सेनेच्या कल्पना पाटील विजयी झाल्या असून भारतीय जनता पक्षातर्फे लढलेल्या तीन कल्पना पाटील पराजित झाल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या 805 उमेदवारांमध्ये एकाच आडनावाच्या उमेदवारांची लाट उसळली होती. त्यातील सर्वाधिक 68 पाटील आडनावाच्या उमेदवारांपैकी शिवसेनेचे 9, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 3, कळवा प्रभाग क्रमांक 24 क मधील जितेंद्र बाळाराम पाटील हे एकमेव अपक्ष असे एकूण 16 पाटील विजयी झाले आहेत. 12 म्हात्रेंपैकी एकही निवडून आलेला नाही, तर 14 यादव आणि 20 जाधव आडनावांच्या उमेदवारांपैकी प्रत्येकी 1 जाधव आणि 1 यादव निवडून आला आहे. असाच प्रकार 17 शेख आणि 17 खान उमेदवारांबाबत घडला आहे. यापैकी एकच शेख आणि 2 खान यांना मतदारांनी पसंती दर्शवली आहे. 16 कांबळे आडनावांच्या उमेदवारांपैकी 2 सेनेचे आणि 2 भारतीय जनता पक्षाचे असे 4ही कांबळे निवडणुकीत यशस्वी ठरले आहेत. तर 22 भोईरांपैकी सेनेचेच 7 भोईर सभागृहात पोहोचले असून इतर पक्षातील भोईर आडनावांच्या उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. 11 शिंदेपैकी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे आणि सेनेच्याच विद्यमान नगरसेविका मीनाक्षी शिंदे असे दोघेच शिंदे निवडून आले असून पवार, चव्हाण आणि देसाई असे प्रत्येकी 1 जण, तर विद्यमान महापौर संजय मोरे यांच्या पत्नीसह 4 मोरे देखील सभागृहात पोहोचले आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच शहरातून 2 जोशी आणि जयश्री डेव्हिड आणि रागिणी बैरी शेट्टी, 1 पंजाबी असे 3 इतर जातीय, तर 16 मुस्लिम राबोडी आणि मुंब्रा प्रभागातून निवडून आले असल्यानं ठाण्यामध्ये सर्व धर्म समभाव जपला गेल्याचं दिसत आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 81,888 मतदारांनी नोटा म्हणजे यापैकी कोणीही योग्य नाही हा पर्याय स्वीकारून राजकीय पक्षांनी निवडलेल्या उमेदवारांबाबत आपला रोष प्रकट केला आहे. ठाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं मतदारांकडून नोटा पर्यायाचा वापर करण्यात आला असून विशेष म्हणजे ज्या प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सरळ लढती झाल्या अशा प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात नोटाचा वापर मतदारांनी केला आहे. दुसरीकडे या निवडणुकीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचा मुद्दा रंगला असतानाच असा ठपका असणाऱ्या उमेदवारांच्या प्रभागात नोटाचा वापर कमी झाल्याचं दिसत आहे. नोटाचा सर्वाधिक वापर हा प्रभाग क्रमांक 7 मध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक विशेष करून गाजली ती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीच्या नाट्यावरून. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना घेण्यामध्ये चढाओढ सुरू होती. या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये जाहीर सभेत आरोप प्रत्यारोपही झाले. दुसरीकडे महापालिकेनं मतदारांमध्ये उमेदवारांबद्दल जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची कुंडलीच मतदान केंद्रांच्या बाहेर लावली होती. याचा फारसा परिणाम गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांवर झाला नसला तरी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे अशा प्रभागांमध्ये नोटाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. प्रभाग क्रमांक 7 ब मध्ये माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या पत्नी कल्पना पाटील यांच्या प्रभागामध्ये 1,887 मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. त्यानंतर कळव्यामधील प्रभाग क्रमांक 9 मध्ये 1,368 मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. या प्रभागात निवडून आलेल्या गणेश कांबळे यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये जाहीर सभेत आरोपांची राळ उठवण्यात आली होती. त्यांच्यात प्रभाग क्रमांक
1, 2, 5, 11, 12, 14, 16, 19, 21, 22 अशा प्रत्येक प्रभागांमध्ये 1000 अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 7,13,000 एवढे मतदान झालं आहे. त्यामध्ये 81,888 मतदारांनी नोटाचा वापर करून एक प्रकारे प्रस्थापित पक्षांच्या विरोधात नाराजीच व्यक्त केली आहे. मात्र परमार प्रकरणामध्ये ज्या नगरसेवकांवर ठपका ठेवण्यात आला आहे त्यांच्या प्रभागामध्ये मात्र 1000 कमी मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. नजीब मुल्ला यांच्या प्रभागात 459, विक्रांत चव्हाण यांच्या प्रभागात 689, सुधाकर चव्हाण यांच्या प्रभागात 608, तर हणमंत जगदाळे यांच्या प्रभागात 142 मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. ठाणे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेते पदासाठी मिलिंद पाटणकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेवर नवनिर्वाचित सदस्य निवडून आले असून आता महापौर निवडून झाल्यावर महापौरांतर्फे ही निवड जाहीर केली जाते. भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षाचा पालिकेतील गटनेता म्हणून मिलिंद पाटणकर यांची निवड केली आहे. मिलिंद पाटणकर हे सलग 5 महापालिकेवर निवडून आले असून ते पक्षातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 13 महाराष्ट्र श्री या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत सुमित जाधव हे महाराष्ट्र श्रीचे मानकरी ठरले, तर महिला गटात वीणा अडवाणी यांनी बाजी मारली. महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात ही स्पर्धा झाली. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. ठाण्यात यंदा प्रथमच झालेल्या या स्पर्धेच्या आयोजनात नायट्रो फिटनेसनं पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या फिरत्या ग्रंथ प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला. मराठी भाषा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या ग्रंथयान या पुस्तकांच्या फिरत्या वाहनातील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला. ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन नव्या जुन्या पुस्तकांचा आनंद लुटला. तर प्राध्यापक अरविंद दोडे यांनी ज्येष्ठ कवी विवा शिरवाडकर यांच्या मराठी भाषेविषयीच्या योगदानावर व्याख्यान दिलं. तपस्या विचारे यांनी मराठी भाषेसंबंधी आणि मराठी जतन करण्यासाठी कसे प्रयत्न आवश्यक आहेत यावर विवेचन केलं. बुट्टे पाटील यांनी मोडी लिपीविषयी आपले विचार व्यक्त केले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. मात्र आजचा दिवस गेल्यानंतर उद्यापासून पुन्हा ये रे माझ्या मागल्या असा प्रकार सुरू होतो. मराठी भाषा दिन साजरा करण्याबरोबरच प्रत्येक मराठी माणसानं शुद्ध मराठीत बोलण्याचा निग्रह करून तो पाळला तरीसुद्धा मराठी भाषेला भरपूर काही साध्य करता येईल. नुसते दिन साजरे करून उत्सवी होण्यापेक्षा मराठी बोलण्याबरोबरच समोरच्यालाही मराठीतूनच संवाद साधण्याची आवश्यकता भासेल तो मराठी भाषेसाठी सुदिन ठरेल. ठाणे महापालिकेच्या वतीनं मराठी राजभाषा दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक अरुण हरकारे शशिकांत काकड यांचा गौरव करण्यात आला. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सैन्य दलातील भरती पूर्व परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी केली 18 अटक. ठाणे महापालिका निवडणुकीत 81,888 मतदारांनी वापरला नोटाचा पर्याय. आणि ठाणे महापालिका सभागृहात 18 पाटील 7 भोईर तर 4 कांबळेंची निवड. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.